नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कराड आज परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना कल्पना आहेच, आपली 63 जागांसाठी JMFC ॲड आलेली आहे. मी 4 महिन्याखाली ज्यावेळेस प्रिलिमच्या बॅचेस अनाऊन्स केले होते त्यावेळेस सांगितलं होतं की ॲड तर असणार आहे आणि 64 जागांसाठी असणार आहे हे मी सांगितलं होतं. तर ते 64 त्याच्यामध्ये 63 आलेलं आहे, म्हणजे जवळपास आपण सांगितल्याप्रमाणे ॲड त्याच्यामध्ये आलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आता ॲड आलेली आहे. बरेच लोक फॉर्म भरण्याचा प्रयत्नसुद्धा करतात पण ते नॉट इलिजिबल वगैरे असं दाखवत आहे, तर तो फक्त एक टेक्निकल इश्यू आहे, तो 1-2 दिवसामध्ये सॉल्व होऊन जाईल. ठीक आहे, तुम्हाला त्यांनी नॉट इलिजिबल म्हणजे तुम्ही इलिजिबल नाही आहेत असं नाही आहे, त्याचं अजिबात टेन्शन नका घेऊ. कालपासून मला बरेच त्याचेच फोन येत आहेत. ठीक आहे, तर ही एक पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ती फक्त टेक्निकल एरर आहे. मेन्सच्या वेळेसुद्धा तसंच झालं होतं की सुरुवातीला त्यांच्यामध्ये लोकांना फॉर्म भरता येत नव्हत्या, पुन्हा त्याच्यामध्ये ते सॉल्व झालं. तर तशा प्रकारचं ती एरर आहे. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे टेस्ट सिरीज. MPSC जे काही समजा सक्सेस झालेले कॅन्डिडेट असू द्या किंवा UPSC असू द्या किंवा कुठल्याही एक्झामचे असू द्या, या सर्वांना तुम्ही विचारू शकता की टेस्ट सिरीजचा रोल किती महत्त्वाचा आहे. ठीक आहे, टेस्ट सिरीज म्हणजे जेवढा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याच्यामध्ये आपल्याला त्याची ते जे नॉलेज तुम्ही घेतलेलं आहे हे आपण ॲप्लिकेशन किती करू शकतो हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही एखाद्याने वाचायला सगळे कायदे वाचले पण MCQ सोडण्याची प्रॅक्टिस नाही आहे. खास करून 2019 जी एक्झाम होती, म्हणजे बरेच लोक एकदम असे कन्फ्यूज होऊन गेले की अशा प्रकारचे MCQ सोडवायचे कसे. ठीक आहे, म्हणजे त्या प्रकारचे MCQ आपण सोडवलेच नव्हते. तर त्या सगळी म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चॅलेंजसाठी आपण काय असले पाहिजे, प्रिपेअर असले पाहिजे आणि आपल्याला त्या प्रकारची प्रॅक्टिस असली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आधी या JMFC एक्झाममध्ये चुका करतो, मग पुढच्या ऑगस्टच्या एक्झाममध्ये मी प्रिपरेशन करतो, ऑगस्टची एक्झाम देतो. ऑगस्टची काही आपल्या म्हणजे आपल्यासाठी कोणी काही ठेवून दिलेलं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ऑगस्टची तुम्ही 100% त्याच्यामध्ये होऊन जा. ठीक आहे, ज्या काही चुका आहे तुमच्या, तुम्ही म्हणजे तिथे एक्झाममध्ये जाऊन चुका करण्यापेक्षा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही चुका करून बघा. तिथे मी तुम्हाला तुमच्या चुका समजावून सांगणार आहे. म्हणजे आपली टेस्ट सिरीज अशा प्रकारे आपण डिझाईन केली असते. ठीक आहे, म्हणजे आपण जशी ज्या पद्धतीने टेस्ट सिरीज घेतो तशी कोणी घेत नाही. मुळात कोणी टेस्ट सिरीज आपल्या JMFC तरी कोणी टेस्ट सिरीज घेत नाही. माझ्या माहितीत तरी JMFC कोणी टेस्ट सिरीज घेतं मी असं ऐकलेलं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आणि त्याच्यातसुद्धा आपण काय करतो की वेगळ्या पद्धतीने ते आपण एक्झिक्यूट करत असतो. आपली सगळ्या टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये ऑनलाईन असतात. शेवटचे 1-2 टेस्ट सिरीज आपण फक्त म्हणजे आपल्या पेन अँड पेपरवर घेत असतो, म्हणजे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस त्याच्यामध्ये ती गिरवण्याची सुद्धा प्रॅक्टिस झाली पाहिजे तेवढ्यासाठी फक्त. अदरवाईज आपल्या बाकीच्या टेस्ट ज्या ऑनलाईन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच पेपर सोडवायचा आहे. पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला तुमची कॉपी भेटते, त्याच्यामध्ये तुम्ही किती प्रश्न बरोबर मार्क केलेले आहेत, किती प्रश्न चुकीचे मार्क केलेले आहेत आणि चुकीचे तुमचे कशामुळे उत्तर चुकलेले आहेत याची सगळी माहिती त्या त्याच्यामध्ये तुमच्या तुम्हाला जे शीट भेटणार आहे त्याच्यामध्ये असते. आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये ते सगळे क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करत असतो की तुमचे प्रश्न का चुकले. ठीक आहे, सोपे प्रश्न आपले का चुकत असतात, लीगल सेन्स आपला काय चुकलेला असतो. एखादा प्रश्न समजा तुम्हाला कोणती तरी गोष्ट माहिती होती पण तुम्ही घाईमध्ये समजा तो प्रश्न सोडवलाच नाही. ठीक आहे, रिडक्शन मेथड वापरून काही प्रश्न सुटणारे असतात, म्हणजे सगळेच प्रश्न सगळ्यांनाच माहिती असलेले असतात असं नाही आहे. ठीक आहे, बरेच प्रश्न असे असतात जे आपल्या आपण कधी वाचलेले नसतात पण आपण कुठेतरी लॉचं जे आपलं नॉलेज आहे ते नॉलेज वापरून ते प्रश्न आपल्याला सुटणारे असतात. तर ते प्रश्नसुद्धा कशा पद्धतीने सोडवायचे, रिडक्शन मेथड कशा पद्धतीने वापरायच्या, रिस्क त्याच्यामध्ये आपण रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला 50% पॉसिबिलिटी आहे, तुम्हाला तुमचा इन्स्टिंट काय सांगतो त्याच्यामध्ये, तर तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे का. निगेटिव्ह मार्किंगच्या एक्झाममध्ये आपण कुठपर्यंत रिस्क घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण त्याच्यामध्ये आपल्या पेपरच्या दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये करत असतो. म्हणजे दर 7 दिवसाला आपली टेस्ट असणार आहे आणि दर 7 दिवसाला मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की तुम्हाला पुढच्या पेपरची स्ट्रॅटेजी काय असेल. समजा आता आपल्याला आज 7 दिवसानंतर कॉन्स्टिट्यूशनचा पेपर आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला समजावून सांगणार की कॉन्स्टिट्यूशनची स्ट्रॅटेजी तुम्ही कशा पद्धतीने केला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास कशा पद्धतीने आपण तो करायला पाहिजे हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये समजावून सांगणार. जर समजा त्याच्यानंतर आपला एव्हिडन्स ॲक्टचा पेपर आहे तर मी तुम्हाला त्या शेवटच्या लेक्चरमध्ये म्हणजे आपलं जे क्वेश्चन पेपरचं डिस्कशनचं जे लेक्चर आहे त्यामध्येच मी तुम्हाला समजावून सांगणार की एव्हिडन्स ॲक्टसाठी तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. म्हणजे एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली जाईल, 7 दिवस तुम्हाला त्यामध्ये प्रिपरेशनसाठी दिले जातील. म्हणजे एक तुम्हाला स्ट्रॅटेजी कळणार आहे, तुम्हाला 7 दिवसात त्याच्यामध्ये अभ्यासाला भेटणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही खरंच किती अभ्यास करू शकले हे आपण त्याच्यामध्ये चेक करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठे कमी पडले याची मी तुम्हाला त्याच्यामध्ये जाणीव करून देणार आहे. हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की इथे तुम्ही अशा पद्धतीने वाचणं गरजेचं होतं. कारण तुम्ही जे ऑप्शन मार्क केलेले असतात आपल्याकडे पूर्णपणे डेटा असतो की समजा 100 पैकी 60 लोकांनी हा प्रश्न सोडवलेला आहे, अटेम्प्ट केलेला आहे, मग 60 पैकी लोकांचा म्हणजे 40 लोकांचा बरोबर आलेला आहे, 20 लोकांचा चुकलेला आहे. मग 20 लोकांनी कोणता चुकीचा मार्क केलेला आहे, 20 लोकांना समजा बीच्या ऐवजी सी ऑप्शन का वाटलं, तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये चर्चा करत असतो. आणि ह्याच्यामुळे म्हणजे एक आपल्याला ॲप्लिकेशनची आपल्याला सवय लागून जाते. जे नॉलेज आपल्याकडे आपण गोळा केलेलं आहे इतक्या दिवसामध्ये अभ्यास करून, तर ते कशा पद्धतीने अप्लाय करायचं याचीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सवय होऊन जाते. त्यामुळे टेस्ट सिरीज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. याची फीस 3000 रुपये फीस आहे. म्हणजे 1 जानेवारीपासून जे ते सुरू होणार आहे ते आपलं पुढच्या 5 मार्चपर्यंत आपण त्याच्यामध्ये ते चालवणार आहे.
ठीक आहे, दर 7 दिवसाला त्याच्यामध्ये तुमचं टेस्ट असेल आणि दुसरं त्याच्यानंतर 7 दिवसाला तुमचं त्याच्यामध्ये म्हणजे दर 7 दिवसाला तुमची एक टेस्ट आणि एक तुमचं आपलं लेक्चर असतं 2 तासाचं. ठीक आहे, 2-2 तासाचे आपल्या त्याच्यामध्ये सेशन्स असतील. तर असे म्हणजे 11 आपल्या त्याच्यामध्ये टेस्ट आहेत आणि 12 टोटल लेक्चर्स आहेत. ठीक आहे, 12 2-2 तासाचे लेक्चर्स आहेत म्हणजे 24 आवर्सचं तुम्हाला लेक्चर्स आहेत आणि बाकीचे तुम्हाला टेस्ट त्याच्यामध्ये 11 टेस्ट तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे एक प्रॉपर पद्धतीचा प्रिपरेशन प्लॅन तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे आणि तुमचं दर 7 दिवसाला आपण त्याच्यामध्ये त्याचं इव्हॅल्युएशन करणार आहे की तुम्ही खरंच ते एक्झिक्यूट केलं का. ठीक आहे, 7-7 दिवसाला तुमचं त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच असं होतं की आपण आता फॉर्म भरून टाकतो एक्झामचा, आपल्या बाकीच्या कामामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असे दिवस निघून जातात, आपल्याला लक्षात येत नाही की दिवस कशा पद्धतीने चाललेले आहेत. जर तुम्हाला ते तुमच्यासोबत होऊ द्यायचं नसेल, ठीक आहे, म्हणजे दिवस आपले निघून गेले अशा पद्धतीने जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल, आपल्याला एक एक दिवस जर समजा तुम्हाला युटिलाइज करायचं असेल, ठीक आहे, प्रत्येक 4-5, 5-5, 7-7 दिवसाला पुढच्या आपल्या टेस्ट 5 दिवसावरच आहेत. ठीक आहे, सुरुवातीला आपण 7-7 दिवसाला टेस्ट घेणार आहेत आणि पुढच्या शेवटचा काही टेस्ट तुमच्या 5 दिवसावर असणार आहेत. तुम्हाला जर प्रत्येक 5 दिवसाला स्वतःचं इव्हॅल्युएशन करायचं असेल, प्रत्येक 5 दिवसाला एकदा जाणीव करून घ्यायची असेल की आपण कुठपर्यंत आहे आणि अजून कुठपर्यंत काय करून घ्यायचं आहे, म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही समजू शकत आहात किंवा नाही मला लक्षात येत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे पण मी तुम्ही जर माझं त्याच्यामध्ये ऐकणार असाल किंवा बाकीच्या सक्सेसफुल कॅन्डिडेटचं तुम्ही ऐकणार असाल तर टेस्ट सिरीज जे आहे आपल्या प्रिपरेशनमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे कन्व्हिन्स करण्यासाठीच मी तुम्हाला त्यामध्ये सांगत म्हणजे हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे की टेस्ट सिरीज तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे साधारणतः ट्रॅडिशन अशी नाही आहे की JMFC सुद्धा कुणीतरी एवढ्या चांगल्या प्रिपरेशन म्हणजे करत असेल JMFC. आतापर्यंत आपण लोकांनी फक्त म्हणजे लॉ वाचायचं म्हणून वाचायचं आणि आपण जायचं म्हणून द्यायचं अशा पद्धतीने प्रिपरेशन आपण केलेलं आहे, पण हे JMFC प्रिपरेशन कुठेतरी वेगळ्या लेवलला आपल्याला घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करतोय. ठीक आहे, आपल्या क्लासेसच्या माध्यमातून आपले क्लासेस असू द्या, क्लासेसचे लेक्चर असू द्या किंवा आपले टेस्ट सिरीज असू द्या किंवा आपल्या ज्यामध्ये क्लासरूममध्ये डिस्कशन असू द्या किंवा काही असू द्या. ठीक आहे, म्हणजे एक वेगळ्या क्वालिटीला किंवा वेगळ्या लेवलला प्रिपरेशन आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच भाग म्हणून आपण त्याच्यामध्ये हे टेस्ट सिरीज सुद्धा आपण एक्झिक्यूट करणार आहे. ठीक आहे, म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने मी ते प्लॅनिंग केलेलं आहे त्याचं आणि तुम्हाला तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये काय होऊ शकता म्हणजे भाग घेऊ शकता. जर तुम्हाला हे जॉईन करायचं असेल तर खाली तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतो माझा, लगेच्या लगे मला फोन करून काय करून घ्या, जॉईन करून घ्या. म्हणजे ज्या क्षणाला तुम्ही व्हिडिओ बघितला दुसऱ्या क्षणाला जॉईन करून घ्या. याचं मागचं कारण आहे, 1 तारखेपर्यंत तुम्ही म्हणजे कधी पण पेमेंट करून तुम्ही जॉईन करू शकता, पण लगेच्या लगे जॉईन करण्यामागे कारण आहे की आपल्या मनाची एक त्याच्यामध्ये तयारी करून घ्या. सगळा म्हणजे प्रिपरेशन आपण किती करतो हा म्हणजे अर्धा मनाचा खेळ आहे. ठीक आहे, तुमचं मन तुम्ही किती स्थिर ठेवताय, तुमचं मन किती तुम्ही प्रिपरेशनला लावताय, त्याला किती समजावून सांगताय माझ्यासाठी JMFC किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही त्याला किती समजावून सांगताय सगळं याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, त्याला जर एकदा पटलं किंवा आपल्यासाठी आपल्याला JMFC शिवाय पर्याय नाही, ठीक आहे, ते तुमच्याकडनं बरोबर करून घेतं. ठीक आहे, त्यामुळे त्याला पटवून देण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर त्यामध्ये जॉईन करा आणि लगेच्या लगे आपला जो पहिला पेपर असणार आहे संविधानाचा, भारतीय संविधानाचा जी आपली पहिली टेस्ट असणार आहे, त्याच्या प्रिपरेशनला लगेच्या लगेच लागून जा. ठीक आहे, तुम्ही मला एक फोनवर सुद्धा त्याच्याबद्दल बोलू शकता. ठीक आहे, तर ज्यांना कोणा त्याच्यामध्ये जॉईन करायचं तुम्ही या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करून माझ्याशी संपर्क साधा. आणि अजूनही सांगतोय, जर कोणाला त्याच्यामध्ये बॅच जर जॉईन करायची असेल तर तुम्ही अजूनही आपल्या मॉर्निंग बॅचमध्ये 6-8 आपले लेक्चर्स असतात आणि संध्याकाळचे जे आहे त्याच्यामध्ये 7-9 एक आपली दुसरी बॅच आहे आणि 9-11 आपली तिसरी बॅच आहे. ठीक आहे, कुठल्याही टाईममध्ये आपण तुम्हाला कुठेतरी ॲडजस्ट करून आपण ॲडजस्ट करू शकतो जर कुणाला त्याच्यामध्ये अजूनही क्लास जॉईन करायची इच्छा असेल तर. ठीक आहे, तर तुम्हाला तसा काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही त्याच्यासाठीसुद्धा मला फोनवर म्हणजे संपर्क साधू शकता. ठीक आहे, धन्यवाद.